लिंगायत द्वेषातून शालेय विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यावरून अक्कलकोट येथील केएलई संस्था संचलित मंगरुळे प्रशालेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची पार्श्वभूमी अशी, प्रशालेत इयत्ता 9वीमध्ये शिकणारा हुशार विद्यार्थी समर्थ मल्लिकार्जुन तेलिकोने याला लिंगायत द्वेषातून विनाकारण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बुटांनी मारहाण करण्यात आल्याची फिर्याद समर्थ यानं उत्तर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आरोपी मुख्याध्यापक गिरीश पट्टेद याच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यानं विज्ञान प्रदर्शनात राज्यात प्रथम येऊन केएलईचं नाव दिल्ली दरबारी पोहोचवलं. केवळ लिंगायत आहे म्हणून मुख्याध्यापक पट्टेद यांनी आपल्या मुलावर अत्याचार केल्याचं पालकांनी सांगितलं. काल ते लई मारहाण केल्यामुळे मला फोन आला, शाळेला गेलो. नंतर नेऊन एफआयआर दाखल केलो. नव्हताच तिथं बाकीचं सर लोक होतं सगळे, त्यांनी म्हणलं इथं नाही आहे, घरी गेलं म्हणते. म्हणजे ड्युटी त्यांचे अजून शाळा चालू होतं, मग ड्युटी संपलं कसं, त्यांनी पळून गेलं कसं गडप जाऊन. आम्ही गेले की ते आमच्या आम्हाला बघून पोरं तिथंच बाहेर ते बायपास मंगळूरपाशी रडत होता. ते दुसरं दोन चार पोरं आणून मला फोन केल्यावर आम्ही गेलो. जर शाळेत आमच्या पोराला काय झालं तर हे शाळाच जुम्मेदार ठरणार. ह्याला नाही का संस्थातून इथून काढले नसेल तर आम्ही 15 तारखेला आम्ही स्वतः उपोषण बसणार आहे नवरा बायको आमच्या मुलाला घेऊन. काल शाळा सुटल्यावर आम्ही क्रिकेट खेळत होतो, खेळताना आमच्या मित्राचं भांडण चाललं होतं. मी सोडवायला गेलो, सोडवायला गेल्यावर ते परवा 2-3 नेट मला मारल्यावर मी एक मारलो त्याला. मारल्यावर मला आमचे मुख्याध्यापक पट्टे सर त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन खूप मारहाण केले सर. इथं पोटात लाथालात्यानं मारल्यात, पाठीत लाथालात्यानं मारल्यात, अजून इथं बघा कसलं मारलं. आमच्या वडिलांना लय गाणगाण शिवाय दिलेत. मी आमच्या वडिलांना काय म्हणू नको आम्हाला म्हणा म्हटलं, लय मारलेत सर. अजून त्या पुढच्या पोराला काय सुद्धा म्हटलं नाही सर, फक्त मलाच मारल्यात. 2 वर्ष त्याला टॉर्चर करते सर, घरी सांगितल्यावर मारतात म्हणतात. या अन्यायाच्या विरोधात केएलईचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.